दुसरी भूमिका असं म्हणालो की आज महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत, मग सातारा असेल, कोल्हापूर असेल, हे सगळे भाजपमध्ये, हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्याच्यामुळे मग या दोन्ही ज्या गाद्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्राला मान आहे, आम्हाला सन्मान आम्ही त्यांचा करतो, त्या गाद्यांचा, त्या प्रमुख लोकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची काळजी तुलना केलेली आहे राजकीय नेत्यांबरोबर. ती योग्य आहे की नाही या संदर्भात भूमिका घ्या असं जर आम्ही सांगितलं, जनतेनं विचारलं, तर त्याच्यात चिडाचिड करण्याचं कारण नाही. आपण आज तुमची नेमणूक भाजपनं केलेली आहे, कोणी भाजपचे आमदार आहेत, कोणी भाजपचे खासदार आहेत, कोणी भाजपचे माजी खासदार आहेत, तुम्ही असाल वंशज आहात, त्याबद्दल आम्हाला आदर आहे, प्रेम आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान सन्मानासाठी आमच्यासारख्या सामान्य प्रजेने लढायचं, आम्ही लढू, आम्ही शिवसैनिक आहोत. मग तुम्ही तर त्यांचे वंशज आहात, तुम्ही त्यांचं नातं सांगता, तुमची जबाबदारी सगळ्यात जास्त. तुम्ही राजीनामे दिले पाहिजेत पटकन पदांच्या आपल्या, येणार आहात का? ते न करता तुम्ही संजय राऊत यांच्यावर ताकपाखड करताय, हा काय प्रकार? शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पण हे केलं, तर माझी त्यांना एवढीच विनंती आहे की आपण खासदार आहात, आपण आपल्याला अनुभव पण मोठा आहे, पत्रकार आपण राहिलेला आहात, फक्त आपण भाषा जी आहे ती राऊत साहेबांनी ही थोडी जपून वापरावी. शेवटी अनेक कुणी काही बोलू शकतं ही वस्तूच इथे आहे, पण शेवटी आपला मान सन्मान आहे, आपण वयानं मोठे आहात, पण म्हणजे काही बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला असं नाही. त्यामुळं राऊत साहेबांनी पण काय विचारायचे किंवा काय आरोप करायचे ते योग्य पद्धतीनं करावेत, योग्य भाषा वापरावी अशी माझी त्यांना विनंती आहे.